यवतमाळच्या दारव्ह्यात काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैलबंडी मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून निघाल्या. खरीप हंगाम वाया गेला तरी देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यामुळे ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा, गॅस सिलेंडर इंधन दरवाढ त्वरित कमी करण्यात यावी, घरकुल योजनेच्या जाचक अटी रद्द कराव्या, दारव्हा शहरातील प्रलंबित नळ पाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. भर पावसात निघालेल्या मोर्चात शेतकरी नुकसान झालेल्या पराठीचे रोपे घेऊन सहभागी झाले व केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या. सतत पाऊस जे आलात, महिनागंती पाऊस आलात, कधी खंडित झाला नाहीत, त्याच्यामुळं सोयाबीनचं आणि कापसाचं प्रचंड अशा प्रकारचं नुकसान झालं. परंतु त्यामध्ये दारव्हा नेर दिग्रस हा भाग नाही आहेत, पुसत नाही आहेत, बराचसा वंचित भाग राहिला, पण त्याच्याबद्दलची काळजी लोकप्रतिनिधींना नाही आहेत. म्हणून आज सर्व शेतकऱ्यांनी मोर्चा या ठिकाणी केलात, आंदोलन या ठिकाणी केले आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांना. आणि तशा प्रकारचं जे सतत धार झाले आहे, सतत वृष्टी झालेली आहेत, सतत त्या ठिकाणी झड लागलेली आहेत, त्या भागातील शेतकऱ्यांनासुद्धा ही मदत सारखीच मदत मिळायला पाहिजे. तोंडाला पानं पुसण्याचं काम या मंत्र्यांनी, जिल्ह्याच्या मंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने, मुख्यमंत्र्यांनी करू नये शेतकऱ्यांच्या.